उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विजापूर रोड परिसरातील इंडियन मॉडेल स्कूल परिसरात 10 स्कूल बसेसवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. 2019 वर्षातील मे महिन्यात त्यांची वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे फेरतपासणीसाठी आणण्याचे आदेश दिले असताना दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत 796 स्कूल बसेस नोंदविण्यात आल्या आहेत. त्यापैकी 269 इतक्या स्कूल बसेस वाहनधारकांनी वार्षिक तपासणीसाठी आपली वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आणली होती. उर्वरित अन्य वाहनधारकांनी त्यांची वाहने वार्षिक तपासणीसाठी आणली नसल्याने त्यांचा परवाना निलंबित करून कायदेशीर नोटीस देण्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे. न आलेल्या बसेसपैकी मंगळवारी 19 बसेसचा परवाना वाहनधारकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून निलंबित नोटीस दिली गेली असतानाही त्या वाहनधारकांनी या नोटीसकडे कानाडोळा केल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली. बुधवार दिनांक 24 जुलै 2019 रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसच्या तपासणीचे आदेश दिलेले होते. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसच्या मालकांनी सदर बसेस मे महिन्यात तपासणीसाठी स्वयंस्फूर्तीने आणणे आवश्यक असताना देखील या बसेस आणलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांचे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. आज दिनांक 30/7/2019 रोजी या बसेसपैकी 10 बसेस उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूरच्या आवारात अटकवून ठेवण्यात आलेले आहे आणि ही कारवाई जोपर्यंत सर्व बसेस तपासणीसाठी आणल्या जात नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे.